नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या एनर्जी फॉर्म्स अँड चेंजेस सिम्युलेशन या पाठात आपले स्वागत. या पाठात दाखवणार आहोत एनर्जी फॉर्म्स अँड चेंजेस वरील फेट सिम्युलेशन. या पाठासाठी मी उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम व्हर्जन 14.04, जावा व्हर्जन 1.7, फायरफॉक्स वेब ब्राउजर व्हर्जन 53.02.2 वापरत आहे. हा पाठ समजण्यासाठी माध्यमिक शाळेतील भौतिकशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असावे. हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत वास्तविक जीवनातील ऊर्जेची अक्षयता, विविध पदार्थांच्या औष्णिक वाहकतेची तुलना करणे, ऊर्जेच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल माहिती घेणे. हे सिम्युलेशन वापरून पदार्थ गरम किंवा थंड केले असता ऊर्जेचे वहन कसे होते ते पाहू. ऊर्जा प्रणालीचा आराखडा बनवू. ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात कशी बदलते याचा अभ्यास करू. ऊर्जा म्हणजे वस्तूंवर कार्य करण्याची क्षमता. ही एक अदिश राशी आहे. एसआय सिस्टीम मध्ये ती जूल्स मध्ये मोजली जाते. निसर्गात ऊर्जा अनेक प्रकारांमध्ये अस्तित्वात आहे, जसे की यांत्रिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, प्रकाश ऊर्जा आणि रासायनिक ऊर्जा. सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक वापरा. मी डाउनलोड्स फोल्डरमध्ये आधीच एनर्जी फॉर्म्स अँड चेंजेस सिम्युलेशन डाउनलोड केले आहे. सिम्युलेशन चालू करण्यासाठी टर्मिनल उघडा. प्रॉम्प्टवर टाईप करा CD डाउनलोड्स आणि एंटर दाबा. टाइप करा जावा स्पेस हायफन जार स्पेस एनर्जी हायफन फॉर्म्स हायफन अँड हायफन चेंजेस _en.jar आणि एंटर दाबा. एनर्जी फॉर्म्स अँड चेंजेस सिम्युलेशन उघडेल. सिम्युलेशन स्क्रीनला वरती 2 टॅब्स आहेत, इंट्रो आणि एनर्जी सिस्टीम्स. डिफॉल्ट स्वरूपात इंट्रो स्क्रीन उघडेल. इंट्रो स्क्रीन आपल्याला पदार्थ गरम किंवा थंड केल्यास औष्णिक ऊर्जा कशी वाहते हे सांगेल. स्क्रीनच्या डाव्या बाजूला 3 थर्मामीटरचा संच आहे. स्क्रीनच्या उजव्या बाजूला एनर्जी सिम्बॉल्सचा चेकबॉक्स आहे. एनर्जी सिम्बॉल्सच्या चेकबॉक्सवर क्लिक करा. आयर्न ब्लॉक, ब्रिक ब्लॉक आणि वॉटर कंटेनरमध्ये ऊर्जा भाग दिसतील. प्रत्येक पदार्थातील ऊर्जेच्या प्रमाणात त्यातील ऊर्जा भागांची संख्या असते. या सेटअपमध्ये औष्णिक ऊर्जेच्या स्वरूपात ऊर्जेचे संक्रमण होत आहे. सिस्टीम गरम किंवा थंड करण्यासाठी 2 हीट रेग्युलेटर्स आहेत. हीट रेग्युलेटर्स स्टँडसह दिले आहेत. स्क्रीनच्या तळाशी अॅनिमेशनची गती नियंत्रित करण्यासाठी नॉर्मल आणि फास्ट फॉरवर्ड ही रेडिओ बटणे, प्ले और पॉज बटन, स्टेप बटन आणि रिसेट ऑल बटन आपल्याकडे आहे. स्टँडवर वॉटर कंटेनर ट्रॅक करा. थर्मामीटर ट्रॅक करून कंटेनरला जोडा. आता पाणी तापवण्यासाठी हीट रेग्युलेटरचा स्लायडर वरच्या दिशेने ड्रॅग करून धरून ठेवा. तापमान वाढत असताना पाण्याचे बाष्पीभवन होते आणि वाफ दिसून येते. हेही लक्षात घ्या की काही ऊर्जा भाग वातावरणात पसरतात. नंतर पाणी थंड करण्यासाठी हीट रेग्युलेटरचा स्लायडर खालच्या दिशेने ड्रॅग करून धरून ठेवा. तापमान कमी होत असताना पाणी गोठते आणि बर्फ बनते. कंटेनर ड्रॅग करा आणि वर्कबेंचवर ठेवा. आता आयर्न ब्लॉक ड्रॅग करा आणि पहिल्या स्टँडवर ठेवा. थर्मामीटर ड्रॅग करून आयर्न ब्लॉकवर ठेवा. ब्रिक ब्लॉक आणि वॉटर कंटेनर एका बाजूला हलवा. गरम करायला सुरू करण्यापूर्वी आयर्न ब्लॉक मधील ऊर्जा भागांची संख्या लक्षात ठेवा. थर्मामीटरवर तापमानाचे निरीक्षण करा.
आयन ब्लॉक गरम करण्यासाठी हीट रेग्युलेटरचा स्लाइडर वरच्या दिशेने ड्रॅग करून होल्ड करा. लक्षात घ्या, उष्णतेपासून ऊर्जा आयन ब्लॉक मधील ऊर्जा भागांमध्ये संक्रमित केली जाते. येथे आयन ब्लॉकची अंतर्गत ऊर्जा वाढते. हे उष्णतेच्या स्त्रोतापासून आयन ब्लॉककडे जाणाऱ्या उष्णतेच्या प्रवाहामुळे होते. आयन ब्लॉकमधील काही ऊर्जा भाग वातावरणात पसरल्याचे लक्षात घ्या, त्यामुळे आयन ब्लॉकचे तापमान कमी होते. पुन्हा आयन ब्लॉकला जास्तीत जास्त तापमानात गरम करा. गरम केलेला आयन ब्लॉक ड्रॅग करा आणि वॉटर कंटेनरमध्ये ठेवा. ऊर्जा भाग गरम आयन ब्लॉककडून पाण्यात प्रवास करतात, यामुळे आयन ब्लॉकचे तापमान कमी होते. पाणी गरम होऊन पाण्याचे तापमान वाढते. ही उष्णता संक्रमण प्रक्रिया पदार्थामध्ये औष्णिक संतुलन होईपर्यंत चालूच राहते. प्रक्रिया वेगाने करण्यासाठी फास्ट फॉरवर्ड पर्याय निवडू. आता पुन्हा हीट रेग्युलेटरवर आयन ब्लॉक ठेवा. आयन ब्लॉक थंड करण्यासाठी स्लाइडर खाली ड्रॅग करून होल्ड करा. थर्मामीटर किमान तापमानात पोहोचेपर्यंत आयन ब्लॉक थंड करा. पुन्हा थंड झालेला आयन ब्लॉक वॉटर कंटेनरमध्ये ठेवा. तापमानात झालेले बदल आणि ऊर्जा भागांचे झालेले संक्रमण लक्षात घ्या. आता दोन्ही ब्लॉक स्टँडवर ठेवा. थर्मामीटर ड्रॅग करून ब्रिक ब्लॉकवर ठेवा. तापमानात जास्तीत जास्त वाढ होताना दिसेपर्यंत ब्लॉक एक एक करून गरम करा. थर्मल संतुलन स्थापित होईपर्यंत प्रतीक्षा करा. तापमान कमी होत असल्याचे निरीक्षण करा. आयन ब्लॉकमध्ये ब्रिक ब्लॉकपेक्षा जास्त संख्येने ऊर्जा भाग आहेत हे लक्षात घ्या. आयनमध्ये ब्रिकपेक्षा जास्त औष्णिक वाहकता असल्याचे सूचित होते. असाइनमेंट म्हणून आयन ब्लॉक आणि ब्रिक ब्लॉक यांना एकाच वेळी उष्णता द्या. गरम ब्रिक ब्लॉकच्या वर गरम आयन ब्लॉक ठेवा आणि निरीक्षण करून स्पष्टीकरण द्या. आता आपण एनर्जी सिस्टीम्स स्क्रीनवर जाऊ. एनर्जी सिस्टीम टॅबवर क्लिक करा. एनर्जी सिस्टीम स्क्रीन उघडेल. हा स्क्रीन दररोजच्या जीवनातील ऊर्जेच्या अक्षयतेबद्दल कल्पना देतो. स्क्रीनच्या तळाशी ऊर्जा स्त्रोतांचा एक संच, विद्युत ऊर्जा निर्मिती प्रणाली आणि रिसीव्हर्स आहेत. रिसेट ऑल बटन स्क्रीनच्या तळाशी उजव्या कोपऱ्यात उपलब्ध आहे. डिफॉल्ट स्वरूपात स्क्रीनमध्ये ऊर्जा स्त्रोत म्हणून नळ, विद्युत ऊर्जा निर्मिती प्रणाली म्हणून टर्बाईन आणि थर्मामीटर बसवलेला वॉटर कंटेनर रिसीव्हर म्हणून दाखवला जातो. एनर्जी सिम्बॉल्स चेकबॉक्सवर क्लिक करा. फॉर्म्स ऑफ एनर्जी पॅनेल दिसेल. फॉर्म्स ऑफ एनर्जी पॅनेल आपल्याला ऊर्जेचे विविध प्रकार ओळखण्यास मदत करते. नळ चालू करण्यासाठी आता निळा स्लायडर ड्रॅग करा. नळातून वाहणाऱ्या पाण्यात यांत्रिक ऊर्जा आहे हे लक्षात घ्या. या यांत्रिक ऊर्जेमुळे टर्बाईन फिरते, त्यामुळे विद्युत ऊर्जा तयार होते. या ऊर्जेमुळे पाण्याचे तापमान वाढते. तापमान वाढत असताना पाण्याचे बाष्पीभवन होते आणि वाफ दिसते. हे वातावरणात अधिक औष्णिक ऊर्जा देते. येथे सिस्टीमची संपूर्ण ऊर्जा स्थिर राहिल्यामुळे ऊर्जा अक्षयता पाळली गेली आहे. चला आणखी एक ऊर्जा प्रणाली स्थापित करूया. येथे आपण सूर्य हा ऊर्जा स्त्रोत म्हणून निवडू. टर्बाईन काढून तेथे सोलर पॅनेल लावा. आता वॉटर कंटेनर ऐवजी इनकँडेसंट बल्ब निवडा. या प्रणालीमध्ये सुरुवातीला ढग नसतो. येथे सूर्य हा प्रकाश ऊर्जेचा स्त्रोत आहे. ही ऊर्जा सोलर पॅनेलद्वारे विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी शोषली जाते. या विद्युत ऊर्जेमुळे बल्ब प्रकाशमान होतात. इनकँडेसंट बल्ब विद्युत ऊर्जेचे अधिक प्रमाणात औष्णिक ऊर्जेत आणि अगदी कमी प्रमाणात प्रकाश ऊर्जेत रूपांतर करतो, कारण फिलामेंट गरम होत असते.
आता इनकैंडेसेंट बल्बच्या जागी फ्लोरोसेंट बल्ब लावा. फ्लोरोसेंट बल्बच्या ऊर्जा निर्मितीचे निरीक्षण करा. लक्षात घ्या की फ्लोरोसेंट बल्ब अधिक प्रकाश ऊर्जा आणि कमी औष्णिक ऊर्जा देत आहे, म्हणून फ्लोरोसेंट बल्ब अधिक कार्यक्षम आहे. आता सोलर पॅनेलवर ढगांचा परिणाम पाहूया. क्लाउड स्लाइडर नन ते लॉट्स असा हळूहळू ड्रॅग करा. स्लाइडर ड्रॅग करताच ढग दिसू लागतील. ढगांच्या उपस्थितीमुळे सोलर पॅनेलवर प्रकाश ऊर्जा पोहोचत नाही, म्हणून विद्युत ऊर्जेची निर्मिती थांबते. असाइनमेंट म्हणून सायकल जनरेटर सिस्टीम निवडा. पायडल मारण्यासाठी सायकल स्वाराने खाणे का गरजेचे आहे हे सांगा. वेगवेगळ्या सिस्टीम सेट करा आणि त्या काही काळ चालू राहू द्या. प्रत्येक यंत्रणेतील ऊर्जेतील बदलांचे निरीक्षण करा आणि आपली निरीक्षणे तक्त्यात लिहा. थोडक्यात एनर्जी फॉर्म्स आणि चेंजेस यावरील फेट सिम्युलेशन कसे वापरायचे हे या पाठात पाहिले. सिम्युलेशन वापरून आपण शिकलो वास्तविक जीवनातील ऊर्जेची अक्षयता, विविध पदार्थांच्या औष्णिक वाहकतेची तुलना करणे, ऊर्जेच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल माहिती घेणे. सिम्युलेशन वापरून आपण पदार्थ गरम किंवा थंड होत असता ऊर्जेचे वहन कसे होते हे पाहिले. ऊर्जा प्रणालीचा आराखडा बनवला. ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात कशी बदलते हे अभ्यासले. दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमध्ये स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. कृपया या फोरम मध्ये आपल्या टाइम क्वेरीज पोस्ट करा. या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टीचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे. या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज राधिका हुद्दार यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.